नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने सांगलीमध्ये आगळं वेगळं धकल स्टार्ट आंदोलन। पाथर्डीमधील भारनियमन बंद व्हावं आणि दारूबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करावी यासाठी पोलिसांना ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन। लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवरती वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आणि शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये धमकी वजा फलक हटवून आपले हक्क सांगणारे फलक लावावे असे बाळासाहेब औटी यांचे जुन्नर तहसीलदारांना निवेदन। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर, अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर, वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी POS मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राईड हॉटेल जवळ, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140, मोबाईल नंबर 92-25-32-83-91 किंवा 92-25-32-83-00। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सांगलीमध्ये राष्ट्रवादी करणं पेट्रोल आणि डिझेल याच्या दरवाढीच्या निषेधार्थ धकाल स्टार्ट आंदोलन करण्यात आलंय। यावेळी भाजप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडनं पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ धकल स्टार्ट आंदोलन करण्यात आलंय। राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध केलाय। यावेळी दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच पेट्रोल दरवाढ मागे घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। ह्या भाजप सरकारचा अक्षरशः आम्ही राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा निषेध करतो, कारण की ही भाजप सरकार पूर्णपणे गरिबांचं फसवणूक करते आणि यांचं एक प्रकारे यांचं दुकानच झालेलं आहे। हे असं फसवणूक करायचं आणि लोकांना मतदानासाठी फसवायचं, हे असं यांचं धंदाच आहे। म्हणून हे भाजप सरकारचा मी पहिला निषेध करतो। आज तुम्ही काय केलं? आज मी पेट्रोल व गॅस दरवाढीवर आंदोलन घेतलेलं आहे। गाडी ढकलत आणलेलं आहे टू व्हीलर, कारण की हे परवडतच नाही ना कुणाला, म्हणून ह्यासाठी आंदोलन घेतलेलं आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगलीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आज गाडी ढकल आंदोलन आम्ही केलेलं आहे। गेल्या 3 महिन्यात 16 रुपयाने पेट्रोल वाढ झालेली आहे आणि त्याचा फटका हा सामान्य जनतेला, युवकांना व विद्यार्थ्यांना बसत आहे।
आज गाड्या फायनान्स करून घेतल्या जात आहेत. आता अशी परिस्थिती काही दिवसात आम्हाला येईल असं वाटत आहे की पेट्रोल देखील फायनान्स करून घ्यावं लागणार की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. त्यामुळे या दरवाढीचा आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं निषेध करतो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती पोलीस दलाच्या वतीनं जिल्हा पोलीस क्रिकेट चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 5 दिवसीय या स्पर्धेमध्ये पोलीस, पत्रकार, वकील, शांतता कमिटी सदस्य, युवक मंडळ आदी जिल्हा प्रशासनामधील वेगवेगळ्या विभागामधील 40 संघांनी सहभाग घेतलाय. कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं हे पोलिसांचं मुख्य उद्देश आहे. या कामी समाजामधील सर्व घटक जोडले जावे या उद्देशानं जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. खेळामधनं सांघिक भावना वाढीस लागून सामाजिक सद्भाव सलोखा वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केलाय. अहमदनगरमध्ये जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस क्रिकेट चषकचं उद्घाटन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे, पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, सोनाली कदम प्रेस क्लबचे अध्यक्ष मंसूर शेख, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्यामकांत शेडगे आदींसह पोलीस अधिकारी, पत्रकार आणि खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या पूर्वी पोलीस नाईक अन्वर शेख यांनी खेळाडूंना शिस्तबद्ध सांघिक खेळाची शपथ दिली आहे. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचं पूजन करण्यात आलं, तर जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांनी चेंडू टोलावून स्पर्धेचा शुभारंभ केलाय. पोलीस दल विरुद्ध प्रेस क्लब यांच्यामध्ये उद्घाटनपर सामना रंगला होता. यामध्ये प्रेस क्लब संघानं पोलीस दल संघावरती 12 धावांनी विजय मिळवलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 5 दिवसीय या स्पर्धेमध्ये शांतता कमिटी सदस्य, पत्रकार, वकील, युवक मंडळ आदी जिल्हा प्रशासनामधील वेगवेगळ्या विभागामधील 40 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, सत्यवान मासळकर, विक्टर जोसेफ आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. प्रेस क्लब आज पोलीस दल और प्रेस क्लब आज मॅच होती आज, तर आज प्रेस क्लब आज जिंकली मॅच. आज सुशील याचा कॅप्टन होता आज मॅचचा, पण आज आम्हाला खूप आनंद वाटतोय का आज परत एकदा प्रेस क्लब जिंकली. पोलीस दलामध्ये आज हेडक्वार्टरमध्ये आज मॅच होती, सगळे शहराचे सगळे 40 टीम होते, तर आज पहिल्यांदा पहिलीच मॅच होती प्रेस क्लब याने. आज ओपनिंग दिवशी पहिलीच मॅच साहेबांनी ठेवली होती, SP साहेबांनी, तर आज आम्ही प्रेस क्लब जिंकलं आहे. आज आज खूप आनंद वाटतं आहे और चौथंदा मॅच जिंकतोय आम्ही. तर सगळे पत्रकारांना शुभेच्छा आणि सगळं अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने सगळं नगरची जनताला शुभेच्छा देतो. मी पोलीस दलातर्फे जे दरवर्षी सद्भावना क्रिकेट चषक आपण घेत असतो त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा सलग चौथ्या वर्षी प्रेस क्लबने हा विजय मिळवलेला आहे. दरवर्षी जे आम्हाला प्रोत्साहन देत असतात मंजूर भाई यांच्या प्रोत्साहनामुळे जे टी आणि सांघिक भावना जे आहे, सगळे पत्रकार आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, फोटोग्राफर आहेत, वृत्तपत्राचे सर्व वृत्त प्रतिनिधी आहेत, सगळ्यांनी मिळून ही मॅच खेळतो आणि सांघिक भावनेने दरवर्षी प्रेस क्लबचा हा विजय होतो. आणि सालोक्याचं जे वातावरण आहे ते पत्रकार जेव्हा टिकवतात इथं तेव्हाच ते बाहेर टिकलं जातं असंच एक भावना असते, त्यामुळं नेहमी दरवर्षी हा प्रथम सामना होतो आणि त्यानंतर इतर सामने होत असतात. यावर्षी आम्ही जिंकलेलो आहे, खूप आनंद झाला आणि मंसूर भाई यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. भाद्रपद बैलपोळ्यानिमित्त आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मातीचे बैल आणि घटस्थापनेचं साहित्य खरेदी करण्यासाठी महिला वर्गासह अबालवृद्धांची गर्दी पाहायला मिळाली आहे. यावेळी रंगीबेरंगी बैलांच्या मूर्तींनी बाजारपेठा सजल्या होत्या. भाद्रपद बैलपोळ्यानिमित्त आंबेगाव तालुक्यामधील अनेक गावांमध्ये मातीचे बैल आणि घटस्थापनेचं साहित्य खरेदी करण्यासाठी महिला वर्गासह अबालवृद्धांची गर्दी पाहायला मिळाली आहे. बैलपोळ्यानिमित्त बैलांची प्रतिकृती म्हणून मातीच्या बैलांची पूजा केली जाते. या मातीच्या आकर्षक बैलांची तसेच बैलपोळ्यानंतर लगेचच नवरात्री उत्सवास सुरुवात होणार असल्यानं घटस्थापनेसाठी मातीचे गडू, 5 प्रकारचे धान्य खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी पाहायला मिळाली आहे. यावर्षी मातीच्या बैलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
सलग 2 दिवस अमावस्या असल्यानं बैलपोळा सण कधी साजरा करावा या विवंचनेमध्ये नागरिकांनी बैल खरेदी केले. पोळा सणाच्या दिवशी बैलांना नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. दिनेश बानखिले, C24 तास, मंचर. भिल्लिणीचा वेश घेऊन भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असं म्हणतात. त्याच भुलाबाईचा उत्सव येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमामध्ये परिसरामधील मुलींनी आणि महिलांनी विविध प्रकारचे खेळ आणि गाणी सादर केली आहेत. भुलाबाई ही महाराष्ट्रामधील एक देवी आहे. भिल्लिणीचा वेश घेऊन भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असं म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर, तर भुलाबाई म्हणजे पार्वती अशा या भुलाबाईचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये परिसरामधील मुलींनी महिलांनी विविध प्रकारचे खेळ आणि गाणी सादर केली आहेत. तसेच महिला सबलीकरण हा देखावा देखील यावेळी सादर करण्यात आला. देवीची म्हणजेच शक्तीची पूजा असं आपण म्हणतो, म्हणजेच एक प्रकारे स्त्री शक्तीची उपासना असं त्याचं स्वरूप असतं. आज अनेक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत, अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी भरारी मारली आहे. पण शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती हिनं पतीप्रमाणे आर्मीमध्ये दाखल होऊन जे धैर्य दाखवले त्यामुळे तर स्त्री वर्गाची मान अभिमानानं उंचावली गेली आहे. एकीकडे आपण म्हणतो की स्त्रिया आता अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, पण दुसरीकडे आपल्या देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्या ही मोठ्या प्रमाणात होती आहे. हा विरोधाभास आहे. गेल्या 7 वर्षापासून कानड गल्ली इथे भुलाबाईची स्थापना केली जाते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा उषाताई शिंदे, राजर्षी पहिलवान, नगरसेवक सरोजनी वखारे या होत्या. मान्यवर महिलांचा सत्कार कुमारी विशाखा वडे, नाविन्य पैठणी संचालिका अंबिका वडे, सविता वडे यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी मंडळामधील मुली आणि परिसरामधील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. बोला. मी रूपाली भाऊसा. इथे स्त्रिया एकत्र येण्यासाठी आणि एकमेकींसाठी वेळ काढावा म्हणून पूर्वीच्या प्रथा आपल्या संस्कृतीत जपाव्यात यासाठी गुलाबाई हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवसांचा असतो. यात खास करून कुमारिका आणि स्त्रियांचा सहभाग असतो. इथे आम्ही खेळ खेळत असतो, गाणी म्हणत असतो, छान छान प्रकारचे खाऊ वाटप करत असतो. तसेच दुर्दम्य स्त्री इच्छाशक्ती कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकते हे आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच 7 वर्षापासून आम्ही गुलाबाई बसवत आहोत आणि गणपतीही बसवत आहोत. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इसदे इथे महिनाभरापासून सुरू असलेलं भारनियमन त्वरित बंद व्हावं, तसेच गावामध्ये दारूबंदीचा ठराव संमत झालाय त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिलंय. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इसदे इथे सुमारे महिनाभरापासून वीज पुरवठा बंद आहे. भार नियमन त्वरित बंद व्हावं, गावामध्ये दारूबंदी ठराव संमत झालाय त्याची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन देऊन येत्या बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली गावामधील सुमारे 100 महिला आणि कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळानं पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन देऊन चर्चा केली आहे आणि आपल्या व्यथा यावेळी मांडल्यात. सुनीता खेडकर, सिंधू खेडकर, आशा घोडके, संगीता नन्नवरे, गयाबाई फुंदे, राधाबाई खेडकर, अर्चना मिसाळ, शमशाद सय्यद, अमीना शेख, मंगल घोडके आदी महिलांनी गावामध्ये दारुड्यांच्या त्रासाची भावनावश होत करून कहाणी सांगितली आहे. गावामध्ये पाण्यासारखी दारू विकली जाते. दिवसभर दारुड्यांचा धिंगाणा असतो. मोल मजुरीची कामं करून हातामध्ये पैसे पडताच नवरा मारहाण करून पैसे हिसकावून दारूमध्ये उडवतोय. घरातील कुटुंबियांना उपाशी राहावं लागतं. शाळेच्या परिसरामध्येही दारू विक्री होऊन शाळकरी मुलींना याचा त्रास होतोय. दारूमुळं अन्य गुन्हेगारी देखील वाढली आहे आणि पोलीस देखील याकडं लक्ष देत नाही आहेत
असा संताप सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय खेडकर आणि महिला ग्रामस्थ सुनीता खेडकर यांनी व्यक्त केलाय. आता गावामधील महिला एकत्र आल्यात. पोलिसांनी दारूबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या संतप्त महिलांनी दिलाय. चिंचपूरच्या बाबतीत खूप वाईट अवस्था झालेली आहे. चिंचपूरमध्ये दारू विकणाऱ्याचा वेगळ्या पद्धतीने उद्योग चालू आहेत. गावामध्ये गेला एक महिना लाईटीची समस्या खूप वाढली आहे. एमएससीबी त्याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही. त्याच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी येऊन गावातील काही महिलांना बरोबर घेऊन येऊन मी या ठिकाणी चव्हाण साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि निवेदनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गेल्या एक 5-7 दिवसाच्या मुदत मी त्यांना दिलेली आहे. जर या 5-7 दिवसामध्ये त्यांनी त्यांच्यावर कारवाई नाही केली तर मी स्वतः सोसायटीच्या वतीने माझे चेअरमन या नात्याने मी स्वतः चिंचपूर फाटा या ठिकाणी आंदोलन करणार आहे. आणि आंदोलन जोपर्यंत याचा मार्ग लावत नाही तोपर्यंत मी त्या दिवशी बुधवारपासून रस्त्यावरून उठणार नाही. आता प्रशासनाला माझी विनंती आहे, ताबडतोब यांनी जे कोणी असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई करा. दारूधंदे त्वरित गावातील बंद करा. कारण गावामध्ये अशी वाईट अवस्था झालेली आहे. आज राजकीय लोक पुढारी यांना कोणी बोलायला तयार नाही. राजकीय पुढारी या लोकांना पाठीशी घालतात आणि दारूवाले बिंदास सांगतात सर्वसामान्य लोकांना की आम्ही पोलीस स्टेशनला हप्ती देऊन पोलिसांना मॅनेज करून आम्ही दारू विकतो आहे. आम्ही कुणाला घाबरणार नाही. आणि जर अशी परिस्थिती जर तालुक्यात चालू राहिली तर ऐनवेळेस म्हणजे अशी परिस्थिती होईल आपल्या माय बहिणीला तालुक्याच्या किंवा घराच्या बाहेर निघणं खूप अवघड होणार आहे. माझ्या गावातील अशा भरपूर समस्या आहेत की त्यानुसार म्हणजे आम्हाला सगळ्या महिलांना तोंड द्यावं लागतं, घरातील मुलांना तोंड द्यावं लागतं. गावात एक तर 4 महिन्यापासून लाईट नाही आहे. मुलं 11-12 अभ्यास करतात, त्यांना अभ्यास करायची सुद्धा सोय नाही आहे. त्याच्यानंतर फाट्यावर आलं म्हणजे फाट्यावर तिथं दारूधंदा चाललेला असतो. 7-8 जणांचे दारूधंदे व्यवसाय तिथं चाललेलं आहे. त्याच्यानंतर घाटीमध्ये 11-12 मुलींचं कॉलेज आहे. कॉलेजमधून मुली फाट्यावरून ये जा करतात. तिथं पिलेले माणसं असतात, मुलींना यायला त्रास होतो. त्याच्यामुळं रानात जाणाऱ्या महिलासुद्धा असतात, त्यांना यायला जाण्याचा त्रास होतो. आणि शिवाय दारू पिऊन घरी आल्यावर तो वैयक्तिक म्हणजे तो बायकोला त्रास होतो. त्याच्यामुळं काय होतं की हे दारू असं व्यसन झालेलं आहे की इथं लहान मोठ्याची प्रत्येक जण घेतं. आणि त्याच्यावरून कसं आहे, सगळ्या घरातील सहकुटुंबांना त्रास होतो. एका माणसामुळं पूर्ण कुटुंबाला त्रास होतो. हे दारू मुक्ती झाली पाहिजे आणि याच्यातून दारू बंदी झालीच पाहिजे. कुंदलोहिया, C24 तास, पाथर्डी. शिरूर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड रांजणगाव यांच्या वतीनं भव्य शौचालय आणि ई लर्निंग संच CRS फंडामधनं भेट म्हणून देण्यात आला. शिरूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला फियाट कंपनीकडनं भव्य शौचालय आणि ई लर्निंग संच भेट देण्यात आलाय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या हायटेक बनत आहेत, त्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतलाय. त्यापैकी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव या कंपनीनं शिरूर तालुक्यामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळांना भव्य शौचालय तसेच ई लर्निंग संच CSR फंडामधनं भेट दिले आहेत. सविंदने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील लर्निंग संचाचं अनावरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे CEO माननीय दौलत देसाई साहेब, गटशिक्षण अधिकारी संदीप जठार, फियाट कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल बवेजा, उपाध्यक्ष विश्वजम चक्रवर्ती, अमोल फटाले सर तसेच शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई गावडे, पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, केंद्रप्रमुख सुनील जोशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब भोर तसेच सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हम ये जो छोटी सी जो हमने फैसिलिटी बनाई है इसका हम उद्घाटन कर रहे हैं. ये हमारी कंपनी के लिए बहुत सौभाग्य की बात है कि हम समाज के लिए कुछ छोटे छोटे काम करते रहते हैं ताकि समाज को भी पता लगे कि हमारे क्षेत्र के अंदर ऐसी कंपनी भी काम करती है. कंपनी के माध्यम जिला परिषद शाळेला डिजिटल क्लासरूम साठी ही सुविधा फियाट कंपनीनं उपलब्ध करून दिली. तिचं लोकार्पण करणं, तिचं हस्तांतरण करणं, उद्घाटन करणं यासाठी आपण जमलो आहोत. आणि या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे सभापती आदरणीय उमासाहेब, फियाट कंपनीचे बवेजे साहेब, चक्रवर्ती साहेब, त्यांचे सगळे सहकारी, त्याचप्रमाणे या विभागाच्या जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आमच्या साई सुनीताताई, संत्या समिती सदस्य
डॉक्टर साहब, माझे सरकारी अधिकारी, डॉक्टर साहेब, गट शिक्षण अधिकारी, इतर सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि मुलांना. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. भारतीय जनता पार्टी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदी जयसिंग एरंडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. भोसरी या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शिरूर लोकसभेचे प्रभारी, उत्तर प्रदेशचे ग्रामविकास मंत्री आदरणीय महेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भोसरी या ठिकाणी शिरूर लोकसभेची 2019 निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे ग्रामविकास मंत्री महेंद्र सिंगजी, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे आमदार मावळचे आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळाभाऊ भेगडे, त्याचप्रमाणे भोसरीचे विद्यमान दमदार कार्यक्षम कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे, त्याचप्रमाणे प्रदेशचे युवा मोर्चाचे आमदार योग्यजी, त्याचप्रमाणे आमचे खूप जवळचे मित्र आणि पिंपरी चिंचवडचे महापौर आदरणीय नितीन आप्पाजी काळजे, एकनाथजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये माझी नियुक्तीच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्याचं पत्र उत्तर प्रदेशचे मंत्री आदरणीय महेंद्रजी यांच्या शुभहस्ते मला देण्यात आलं. आणि उद्या होणाऱ्या 2019 लोकसभेची पूर्वतयारी म्हणून माझ्याकडे फार मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. मी पहिला तालुक्याचा भाजपचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर माझ्याकडं एक तालुक्याची जबाबदारी होती, आता माझ्याकडं 6 तालुक्याची जबाबदारी पक्षाने सोपवलेली आहे. आणि त्या दिवसापासून आम्ही संपूर्ण 6 तालुक्याचा दौरा सुरू केला. 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा कमळाच्या चिन्हाच्या चित्रावर निवडून आलेला भारतीय जनता पक्षाचा खासदार असल अशी संकल्पना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्या टायमाला त्या ठिकाणी केलेली आहे. आणि अतिशय ताकद लावून आम्ही यावेळेस उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा खासदार आम्हाला या ठिकाणी निवडून आणायचा. त्यासाठी आम्ही आदरणीय पालकमंत्री बापट साहेब असतील, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे असतील, बैलगाडा शर्यतीमध्ये ज्याने अतिशय ताकद लावून ही बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी खूप आटोकाट प्रयत्न केले, ते आमचे भोसरीचे आमदार आदरणीय महेशदादा लांडगे. या सर्वांच्या सूचनेनुसार आम्ही या शिरूर लोकसभा मतदारसंघाची एक पूर्वतयारी फार जोमात सुरू केलेली आहे. तालुक्यामध्ये अतिशय ताकदीनं सर्व कार्यकर्ते, आज बूथ प्रमुखांच्या नेमणुका अतिशय वेगात सुरू आहेत आणि म्हणून तालुक्यात भारतीय जनता पक्षाचं वातावरण बदलतंय. तसंच साई तालुक्यामध्ये वातावरण बदलण्याची फार मोठी कार्यकर्त्याला सुद्धा अपेक्षा आहे. वातावरण बदलून लोकसभेचा खासदार हा शिरूरचा भाजपचा झाला पाहिजे ही संकल्पना आम्ही सर्वांनी केलेली आहे. म्हणून येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण पूर्ण ताकद लावून सर्व तालुक्याची टीम, 6 तालुक्याची टीम, कारण 6 तालुक्याचा पदभार माझ्याकडे आहे, म्हणून सर्व तालुका अध्यक्षांना मी सूचना केलेल्या आहेत का आपल्या तालुक्यामध्ये जी काही अडचण असेल ते आमच्यापर्यंत आम्ही आदरणीय पालकमंत्री असतील, जिल्हाध्यक्ष असतील, आमदार बाळा भेगडे असतील, बाबूराव पाचाणे असतील यांच्या सूचनेनुसार जे अडचणी आहेत ते आम्ही दूर करू. आणि आदरणीय उत्तर प्रदेशचे या शिरूरचे प्रभारी आदरणीय महेंद्रजी यांनी खूप त्या दिवशी अभ्यासपूर्वक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन जहाँ जहाँ मैं प्रभारी जाता हूँ इस देश में, उस देश के कोई मतदान क्षेत्र में मैं MLA चुनके ही लाता हूँ, खाली हाथ जाता नहीं, ही संकल्पना त्यांनी आम्हाला त्या दिवशी बोलून दाखवली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय जोरात आहे आणि मला खात्री आहे यावेळेस शिरूर लोकसभेचा खासदार हा कमळाच्या चिन्हावर आणि भारतीय जनता पक्षाचाच असेल ही मला पूर्ण खात्री आहे. म्हणून आम्ही सर्वजण तन मन धन लावून सर्व साई तालुक्यात भारतीय जनता पक्षाची वाढ करून खासदार हा आम्ही निवडून आणणार याची पूर्ण खात्री आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
आणि जोरदार पुन्हा एकदा कामाला मुसंडी मारून आमच्या संकल्पना आम्ही पुऱ्या करू असा मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. अमोल जाधव, C24 तास. मंजर. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्या वतीनं हवेली तहसील कचेरीवरती मंगळवारी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्या वतीनं हवेली तहसील कचेरीवरती मंगळवारी आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईनं जनता त्रस्त झाली आहे, अच्छे दिन हेच का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सरकार काहीच करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केला आहे. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. येळपणे ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी घोड धरणाच्या कडेला बेकायदा वाळू उपसा करणारे 3 ट्रक आणि JCB पकडलेत आणि महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिलेत. यामध्ये ट्रक मालकांना 3 लाखांचा दंड आकारण्यात आलाय, तर 50 लाखांची वाहनं या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली आहेत. मंगळवारी दुपारी घोड धरणाच्या कडेला बेकायदा वाळू उपसा करणारे 3 ट्रक आणि JCB येळपणे ग्रामस्थांनी पकडले आणि महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिलेत. या ट्रक मालकांना सुमारे 3 लाखांचा दंड करण्यात आला आहे आणि 50 लाखांची वाहनं जप्त करण्यात आली आहेत. येळपणे शिवारामध्ये काही वाळू तस्कर प्रशासनाला न जुमानता दांडगाईपणा करून दररोज लाखो रुपयांची वाळू उपसा करत होते. या वाळू तस्करांना अनेक वेळा समज दिली आहे, पण त्यांनी कानाडोळा केला. मंगळवारी ग्रामस्थांचा मोठा ताफा घोड धरणावरती गेला होता आणि त्यांनी वाळू तस्करांना रोखलं. त्यावेळी वाळू तस्करांनी ग्रामस्थांशी अरेरावी केली आहे. मात्र तहसीलदार महेंद्र महाजन यांनी तातडीनं पथकं पाठवून ही वाहनं जप्त केली आहेत. या घटनेमध्ये वाहन मालकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकावर्तमानात बिंधास. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कोठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कोठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा. RTGS, NFT सुविधा. ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी POS मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट, मान्यताप्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B. सिटी प्राईड हॉटेल जवळ, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 92-25-32-83-91 किंवा 92-25-32-83-00. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
लग्नाचा आमिष दाखवून 13 वर्ष अल्पवयीन मुलीवरती गेल्या 6 महिन्यांपासून वारंवार बलात्कार करणाऱ्या गोविंद हरी पाटील या आरोपीला सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली जिल्ह्यामधील तुंग गावामध्ये गोविंद हरी पाटील यानं लग्नाचं आमिष दाखवून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती वारंवार बलात्कार केलाय. या मुलीनं सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपीवरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. चांदोली वसाहत तुंग येथील पीडित फिर्यादी मुलगी वय 13 वर्षे हिचेवर 19 वर्षीय युवकाने प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी पीडित मुलीचे राहते घरी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे 135/17 गुन्हा रजिस्टर नंबर अन्वये गुन्हा दाखल असून PSI साळुगे हे तपास करतात. आरोपी अटक आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी तत्काळ शोध घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. श्रीगोंदा शहरामधील जैन मंदिरामधील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. दरम्यान श्वान पथकानं बाबुर्डी रस्त्यापर्यंत माग काढलाय. तिथे बायपासला दानपेटी टाकून चोरटे पसार झालेत. श्रीगोंदा शहरामधील आदेश्वर जैन मंदिरामधील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे आणि दानपेटीमधील सुमारे 2000 रोकड देखील लंपास केली आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली होती. जैन मंदिरामधील दानपेटी चोरीचा श्वान पथकानं बाबुर्डी रस्त्यापर्यंत माग काढला. दानपेटी बायपासला टाकून चोरटे फरार झालेत. यासंदर्भात जैन मंदिराचे अध्यक्ष दिलीप शांतीलाल मेहता यांनी फिर्याद दाखल केली आहे. दानपेटी चोरीला गेली याची माहिती मंदिरामधील पुजारी संजय शहा यांनी विश्वस्थांना दिली. त्यावेळी पोलीस पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत. मंदिरामधील ही दुसरी चोरी आहे. गेल्या महिन्यामध्ये जैन श्वेतांबर मंदिरामधील पंचधातूची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली होती. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही आहे. त्यामुळे असुरक्षित समाजाचं रक्षण करणारे देवच सध्या असुरक्षित आहेत असं म्हणावं लागेल. चोरट्यांनी देवस्थानला टार्गेट केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी देवालयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर हनुमाननगरमधील तात्याबा मारुती बोरुडे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी 50,000 सोन्याचे दागिने आणि 12,000 रोकड लंपास केली आहे. श्रीगोंदा स्थित आदेश्वर टेम्पल ट्रस्ट आदेश्वर जैन मंदिर श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे 2001 साली प्रतिष्ठा झाली. 2001 सालानंतर गेल्या 17 वर्षामध्ये हा आदेश्वर मंदिरवरचा हा तिसरा प्रसंग आहे की तिन्ही वेळेला आदेश्वर भगवान मंदिरचं कुलूप आणि देरासर फोडलेलं आहे. मागच्या वेळेला दोन्ही वेळेला आमच्या धातूच्या प्रतिमा ज्या आमच्या श्रद्धास्थान आणि पूजनीय आहेत ह्या दोन्ही वेळेला संबंधित चोरट्यांनी घेऊन गेले. त्या पूजे वस्तूची किंमत नसते परंतु तो जो श्रद्धेचा भाग असतो हा प्रत्येक वेळेला जैन मंदिरावरच घाला होतो. आणि ह्या 2 महिन्यातली जैन मंदिरावरची दुसरी घटना आहे. दिगंबर जैन मंदिरमध्ये सुद्धा मागच्या महिन्यामध्ये अशाच पद्धतीने चोरी झाली आणि तेथील धातूची मूर्ती चोरीला गेली. तर ह्याच्यामध्ये गृहखात्याने लक्ष घालून जैन मंदिरावर वारंवार होणारे ह्या चोऱ्याचा प्रकार आहे ह्याच्यावर प्रतिबंध घालून जैन मंदिराच्या बाबतीत जी सुरक्षा शासनाला आणि प्रशासनाला घेणे शक्य आहे त्याच्यामध्ये प्रशासनाने जास्त लक्ष घालावे आणि आमच्या भावनांची कदर करावी. दानपेटी इथं जे भगवानच्या पुढं देरासरमध्ये जे देवाच्या पुढं आम्ही दानपेटी ठेवतो त्या दानपेटी भाविक लोक पैसे टाकतात. ती पेटी तिथून देरासरमधनं उचलून नदीच्या बाजूला घेऊन जाऊन ती दानपेटी तिथं फोडली आणि त्यातून रक्कम किती गेली ह्यापेक्षा महत्त्वाचं की अशा पद्धतीने धार्मिक स्थळावरच घाला घालण्याची जी मनोवृत्ती समाजात वृद्धिंगत होत आहे तिलाही पायबंद घालणं हे गरजेचं आहे. तर शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं. प्रशासनाने आम्हाला सकाळी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. भारती साहेबांकडं आम्ही सकाळी 6:30 मला मी बाहेरच्या रस्त्याला फिरत असताना मला दिलीप मेहतांचा फोन आला. तरी 6:30 आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ताबडतोब भारती साहेब आमच्यावर आले. समक्ष त्यांनी सगळी पाहणी केली आणि ताबडतोब डॉग स्क्वॉडची त्यांनी विनंती करून डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट्सवाले इथं बोलून घेतले. प्रशासनाने आम्हाला निश्चितपणे सहकार्य केलेलं आहे परंतु हे जे करतं कोण याचा छडा लावणं हेही तितकंच गरजेचं आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.
नाशिक औरंगाबाद रस्त्यावरती येवल्यापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती कोमटगाव येथील जागृत देवस्थान श्री जगदंबा माता या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे. भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा. येवला शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरती कोमटगाव हे जगदंबा मातेचं जागृत देवस्थान आहे. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या 3 देवींचं एकत्रित रूप म्हणून श्री जगदंबा माता भाविकांचं श्रद्धास्थान आहे. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरती येवल्यापासून अवघे 3 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी नवरात्रामध्ये मोठी यात्रा भरते. नारदी नदी किनारी असलेली तालुक्यामधील ग्रामदेवता श्री जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रामध्ये हजारो महिला पुरुष इथे येऊन 9 दिवस घटी बसवण्याची प्रथा आहे. यासाठी नाशिक नगर, पुणे, सुरत, मुंबई आदी शहरांसह आजूबाजूच्या तालुक्यामधील भाविक मोठ्या संख्येनं घटी बसवण्यासाठी इथे येत असतात. मंदिर प्रशासनाच्या वतीनं 24 तास इथे पिण्याचं पाणी, आरोग्य व्यवस्था, CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. देवस्थानच्या वतीनं घटी बसवणाऱ्या भाविकांसाठी एक वेळ फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच माननीय आमदार छगन भुजबळ यांनी पर्यटन खात्यामार्फत सुसज्ज असे 32 खोल्यांचे भव्य भक्तनिवास बांधून दिले. नवरात्र काळामध्ये देवस्थानच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं. तर येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं 9 दिवस चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव दिनांक 21 सप्टेंबरपासनं सुरुवात होत आहे. ह्या जगदंबा माता स्वयंभू देवस्थान असून तिन्ही देवीचं एकत्रित रूप म्हणजेच कोटंबावची आमची ग्रामदैवत आहे. यात्रेच्या काळात ट्रस्टच्या वतीनं भरपूर सुविधा पुरवल्या जातात. नामदार भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विकास खात्यामार्फत आमच्या ट्रस्टला साहेबांनी भरपूर असं भक्तनिवास मोठ्या प्रमाणात बांधून दिलं. तसंच परिसर एकदम सुशोभित करून दिला. त्याबद्दल भुजबळ साहेबांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. भाविकांसाठी ट्रस्टने पिण्याचं पाणी, तसेच घटी बसणाऱ्या भाविकांसाठी एक वेळ मोफत फराळाची व्यवस्था आणि दररोज भागवत कथा 9 दिवस चालते. रात्री भजन कीर्तन, देवीचा गोंधळ भारूड आदी भरगच्च कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन ट्रस्टने केलेलं आहे. यात्रेच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर प्रशासनाने 35 CCTV बसवलेले आहे. त्यामुळं आमच्या अनुभवानुसार कुठेही अनुचित प्रकार गेल्या 3-4 वर्षापासून झालेला नाही आणि होणारही नाही असं आम्ही काळजी घेणार आहोत. उत्सव 2017 गुरुवार दिनांक 21/9/2017 पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव यांच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी 35 खोल्यांचे सुसज्ज असे भक्तनिवास, तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घटी बसणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवेची व्यवस्था या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. येथे घटी बसणाऱ्यांची संख्या कमीत कमी 3 ते 3,500 ते 4,000 आसपास असते. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक वेळ फराळाची व्यवस्था केलेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक तसेच घटी बसणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने 32 CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी 4 मोठे स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. देवस्थानच्या वतीने 100 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने इथे मोठा बंदोबस्त दिला जातो. प्रशांत कोलंके, C24 तास, येवला. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमान बिनधास्त. तुमचं
डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 96735000001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्रामधील सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागामध्ये लावलेले, मनामध्ये भीती निर्माण करणारे आणि प्रशासनाकडनं धमकी वजा वाटणारे फलक हटवण्यात यावे अशी मागणी पुणे जिल्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये महाराष्ट्र प्रांत संघटक मंत्री बाळासाहेब सीताराम औटी यांनी जुन्नर तहसीलदारांकडे केली आहे. महाराष्ट्रामधील सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागामध्ये लावलेले, जनसामान्य जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणारे तसेच एक प्रकारे शासनाकडनं धमकीचे फलक हटवण्यात यावे अशी मागणी पुणे जिल्ह्यामधील अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये महाराष्ट्र प्रांत संघटक मंत्री बाळासाहेब सीताराम औटी यांनी केली आहे. दरम्यान बाळासाहेब औटी यांनी जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये असे धमकीवजा बोर्ड प्रशासनानं लावले आहेत, त्यावरती सरकारी कार्यालयीन कर्मचारी यांना मारहाण, शिवीगाळ, खंडणी अथवा अडथळा इत्यादी अनेक कलमांचा आणि त्यांच्या शिक्षेच्या तरतुदीची माहिती देण्यात आली आहे. परंतु अशी 10 ते 12 कलम न लिहिता भारतीय राज्यघटनेमधील 511 कलमांची माहिती इथं लावण्यात यावी. भारतामध्ये लोकशाही पद्धत आहे. लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानावरती असलेल्या सर्वोच्च संविधानामध्ये भारतामधील नागरिकांना सर्वोच्च मानलेलं आहे. असे असताना आणि सर्वसामान्य जनतेच्या मालकीच्या असणाऱ्या शासकीय कार्यालयामध्ये लावलेले अशा प्रकारचे फलक ही आपली कामं घेऊन येणारे शेतकरी अडाणी भाबड्या नागरिकांमध्ये भीती निर्माण करतात. सदर फलक त्वरित काढून टाकण्यात यावे आणि महसूल नागरिकांची सनद असलेली शेतकरी आणि ग्राहकांना आपले हक्क सांगणारे फलक या ठिकाणी लावण्यात यावे असा उल्लेख यामध्ये करण्यात आला. आज लोकशाही दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयामध्ये मी आता इथे उभा आहे. या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जर पाहिलं तर सरकारी कर्मचारी अपशब्द वापरणे, सरकारी कर्मचारी धमकी देणे, सरकारी कामात गोंधळ घालणे या कामांसाठी काही कलमांचा फलक या ठिकाणी लावलेला आहे. आणि असा जो फलक जुन्नर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आहे, असाच फलक अनेक महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती गेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचे फलक लावणे म्हणजे एक पद्धतीने या कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना धमकवण्यासारखं आहे. तसं पाहिलं तर ही सर्व सरकारी कार्यालयं जी आहेत हे नागरिकांच्या मालकीची कार्यालयं आहेत. माझं तर असं स्पष्ट मत आहे, असे अशा स्वरूपाचे सरकारी कर्मचाऱ्यांना इतर मारहाण करणे किंवा असे जे काही कलम आहेत, तर तुम्हाला जर सरकारी कर्मचाऱ्यांना जर अशा स्वरूपाचे फलक जर लावायचे जर असतील, त्यांनी 1 पासून 511 जे कलम आहेत ते सर्व लावावीत. अशा स्वरूपाची धमकावणारे फलक लावण्यापेक्षा त्याचबरोबर ग्राहकांना किंवा नागरिकांना, आता महसूल कार्यालयात मी उभा आहे, नागरिकांनो, शेतकरी ग्राहकांनो, हे आपले हक्क आहेत हे सांगणारा फलक लावा. 85 सेक्शन खाली जमीन महसुलाचं खाते वाटप हे विनामूल्य होतं, त्याला एकही रुपया द्यावा लागत नाही. वारसाच्या नोंदी असेल, विहिरीच्या नोंदी असेल, खरेदी खताच्या नोंदी असेल, विनामूल्य होतात. याचा फलक दर्शनी भागात लावावा. सर्वसामान्य नागरिकाला या निमित्ताने दिलासा निर्माण होईल. अशा स्वरूपाचं कामकाज ह्या प्रशासकीय कार्यालयाच्या माध्यमातून चालावं म्हणून या निमित्ताने, लोकशाही दिनाच्या निमित्ताने आम्ही आज तहसीलदार महोदयांना विनंती केलेली आहे की जे काही ज्या ज्या खात्याचे कार्यालय प्रमुख आहेत यांनी तात्काळ अशा स्वरूपाचे जे फलक लावलेले आहेत तात्काळ हटवावेत. आणि जे हटवणार नाहीत त्यांना योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी. आणि जर हे पद्धतीनं कारवाई झाली नाही तर हे पद्धतीचा सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होईल. आणि शेवटी नाईलाज म्हणून जे फलक हटवणार नाही, धमकवण्याचं काम करतील, अशा कार्यालय प्रमुखावरती
ग्राहक पंचायत आणि नागरिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करतो. अयुब शेख, C24 तास, जुन्नर. पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर तालुक्यातील श्री क्षेत्र येमाई देवी इथे नवरात्र उत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सर्व विश्वस्त मंडळ आता सज्ज झालंय. पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर तालुक्यामधील श्री क्षेत्र येमाई देवी नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारी येमाई माता श्री क्षेत्र कणेरसर इथे जय्यत तयारी येथील विश्वस्त मंडळाने केली आहे. यानिमित्त 9 दिवस भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे. या येमाई देवीसाठी या उत्सवामध्ये देवस्थान, मानकरी, सेवेकरी, गावकरी यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. 3.5 शक्तिपीठांपैकी माहूरगडावरील रेणुका माता हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. हीच रेणुका माता म्हणजे येमाई माता. ही संपूर्ण हिंदुस्थानामधील, विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व हिंदू लोकांच्या नवसाला पावणारी कुलस्वामिनी आहे. हिच्या उत्सवासाठी अखंड कणेरसरवासी आता सज्ज झालेत. यासंदर्भातील अधिक माहिती दिली आहे येमाई देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मोहन शेठ दौंडकर पाटील यांनी. मी श्री मोहन दगडू दौंडकर, अध्यक्ष येमाई देवी ट्रस्ट कणेरसर. या ठिकाणी नवरात्राच्या मुहूर्ताच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण इलेक्ट्रिकच्या माध्यमातून लाईटची 10 दिवस न जाणार नाही याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे पार्किंगची चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी 3-4 ठिकाणी केलेली आहे. रस्त्यावर ट्रॅफिक होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करत असताना या ठिकाणी कुणालाही कसलीही अडचण येणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतली जाणार आहे. या ठिकाणी लाखो भाविक या देवीसाठी येत असतात, म्हणून या ठिकाणी सुलभ शौचालय असेल. या ठिकाणी आता ह्या वर्षी नवीन सुलभ शौचालय या ठिकाणी वाढ करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था ही धर्मशाळा चंद्रकांतजी मोकाटे माजी आमदार यांनी धर्मशाळा दिलेली आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी राहण्याची पण चांगली व्यवस्था भाविकांसाठी मोफत केली जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुखसोयी उपलब्ध करून देत असताना या ठिकाणी होमगार्ड, त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त आणि अंबिका ग्रुपचे पंढरीनाथ हजारे यांच्या सौजन्याने या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी भरपूर अशी सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्याचप्रमाणे कणेसरमधील आपले युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार्किंगसाठी लागणारे जे विद्यार्थी आहेत, पोरं आहेत, ती सर्व पोरं लावून ठिकठिकाणी त्या ठिकाणी पार्किंगमध्येच सर्व गाड्या लावण्याची या ठिकाणी दक्षता घेतली जाणार आहे. हा उत्सव आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने होणार आहे. या ठिकाणी लाखो भाविक आपल्या देवीसाठी येत असतात, त्यासाठी आम्ही आनंदाने या ठिकाणी व्यवस्था करून, स्पीकरची चांगली व्यवस्था आहे, अन्नदानाची व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे सर्व आम्ही विश्वस्त मंडळी, त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण अन्नदान असतं, संपूर्ण या कार्यक्रमाची रूपरेषा असती. आणि गेली 2 वर्ष मी या संस्थांचा अध्यक्ष असून या 2 वर्षात आपण दर्शनबारीची व्यवस्था असेल, पार्किंगची नवीन व्यवस्था असेल या ठिकाणी करून भाविकांना चांगल्या पद्धतीच्या अन्नदानासाठी आपण नवीन टेबलची व्यवस्था, टेबल खुर्चीची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जे मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सिलिंग करून त्या ठिकाणी कार्यालयाची सुशोभा वाढवलेली आहे. त्या यावर्षी चांगल्या पद्धतीचा उत्सव भरण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि गर्दी खूप होणार आहे. मी दादासाहेब महादेव नायकरे, जनसंपर्क अधिकारी येमाई देवी ट्रस्ट श्री क्षेत्र कणेरसर तालुका खेड जिल्हा पुणे. अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानची या आई जगदंबा कुलस्वामिनी येमाई देवी, येमाई देवीच्या परिसरात अनेक विकास कामे चालू आहेत. प्रामुख्याने या ठिकाणी येमाई मातेच्या गाभाऱ्यामध्ये चांदीचं 170 किलोचं काम पिंपरी चिंचवडचे उद्योगपती संदीपभाऊ वागिरे यांच्या वतीने या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे चांदीची पालखी देणारे ATN क्रेन सर्व्हिसचे अरुणसेठ थरकुडे, त्याचप्रमाणे हॉटेल प्रेसिडेंट्सचे या ठिकाणी मनोजसाहेब थरकुडे असतील, त्यांनी या ठिकाणी भक्त निवासासाठी मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे आमदार चंद्रकांत मोकाटे असतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी समस्त नामदेव शिंपी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे प्रांतीय अध्यक्ष अरुणसाहेब नेवासकर यांच्या वतीने
या ठिकाणी या एक लक्झरियस अशी धर्मशाळा देखील या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे मनोज थरकुडे असतील, अरुणसाहेब नेवासकर असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी विनय चोंबडे आहेत, नामदेव इंजिनिअरिंगचे बकरे बंधू आहेत, समीर सेठ लडकत आहेत, गौतम सेठ लडकत आहे, विनय सेठ हरदास आहेत जे पाबळचे आहेत, आफ्रिकेला असतात, यांनी देखील या ठिकाणी मार्बलच्या मूर्तीचं काम केलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रभरातून नव्हे तर हिंदुस्थानभरातून लाखो भाविक यमाई मातेच्या दर्शनानिमित्त येत आहेत. हळूहळू भाविकांचा ओघ या ठिकाणी जास्त प्रमाणात वाढलेला आहे. सर्व भाविकांसाठी या ठिकाणी अन्नदान आणि निवासाची सोय केलेली असते. पार्किंगची व्यवस्था आहे. दिवसेंदिवस भाविकांचा ओघ या ठिकाणी वाढलेला आहे. देवीच्या दर्शनानिमित्त भाविक या ठिकाणी येत आहेत आणि सर्व भाविकांना सुविधा पुरवण्याचं काम यमाई देवी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. दौंडकर, माझे सरपंच कन्हेर सर, या नवरात्र महोत्सवानिमित्तानं आमच्या या यमाई देवीच्या मंदिरामध्ये सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून दिवसभरात सुमारे लाखभर भाविक या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी येतात. त्या निमित्ताने सकाळी सकाळपासून रात्रो 9 वाजेपर्यंत विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक सर्व प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. सर्व भाविकांना या ठिकाणी उपवासाचा पदार्थ, त्याचप्रमाणे आलेल्या सर्व भाविकांना अन्नदानाचा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर चालू असतो. त्यानिमित्तानं यमाई देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सर्व सहकार्य करतात. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अन्न पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आंबेगाव तालुक्यास 60 शिधावाटप दुकानं मंजूर केल्याचं भारतीय जनता पार्टी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय. आज मला एका गोष्टीचा आनंद होत आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांची जी बिकट परिस्थिती होती, ती परिस्थिती पाहता आंबेगाव तालुक्यामध्ये 2 महिन्यापूर्वी मी तालुका अध्यक्ष या नात्यानं ही परिस्थिती पाहता तातडीनं आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट साहेब यांच्याशी भेट घेऊन तालुक्याची जी काय परिस्थिती त्यांच्या समोर ती मांडली आणि तातडीनं त्यांनी 50 ते 55 दुकानांना या ठिकाणी ताबडतोब स्वस्त धान्याच्या दुकानांना अधिक केरोसिनचे परवाने म्हणून 50-55 दुकानं तातडीनं त्यांनी परवाने देऊन या ठिकाणी मंजूर केले. मी प्रथम त्यांचं या ठिकाणी आंबेगाव तालुक्याच्या वतीनं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं पाहिलं तर ही खरेदी विक्री संघाला 30 परवाने जोडले होते, परंतु तातडीनं हा भारतीय जनता पक्ष पारदर्शक कार्यक्रम किंवा पारदर्शक काम करणारा पक्ष आहे म्हणून ती खरेदी विक्री संघाला जोडलेली ते 30 परवाने तातडीनं रद्द करून हे सर्वसामान्य महिला बचत गट असतील, सर्वसामान्य घटक असेल याला हे परवाने देण्याचं काम आदरणीय पालकमंत्र्यांनी ते केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आंबेगाव तालुक्यातल्या सर्व आमच्या भाजपच्या टीमनं त्यामध्ये कार्ने प्रमुख बाबू थोरात असेल, शेर प्रमुख गणेश असेल, सर्वच संजयराव थोरात असतील, बांदास काळे असतील, संदीप बानकिले असेल, प्रमोद बानकिले, सर्वांनी मेहनत घेऊन त्याप्रमाणे बापट साहेबांनी जी आमची महत्त्वाची जबाबदारी होती ती आमच्याकडे देऊन ते काम पूर्ण केलं त्याचं अभिनंदन करत असताना पालकमंत्री आदरणीय बापट साहेब यांचे सुय सहायक सचिव आदरणीय शेख साहेब यांनी जास्त यामध्ये एक मोठी मोलाची भूमिका बजावलेली आहे म्हणून त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि असंच काम भविष्यामध्ये तालुका तालुक्याच्या बाहेर साई तालुक्यानं समजून घेण्यासाठी आम्ही ही कार्यक्रम किंवा ही रेस्टिंगचे परवाने स्वस्त धान्याचे दुकान साई तालुक्यामध्ये उपलब्ध जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू असं मला या ठिकाणी वाटते. अमोल जाधव, C24 तास, मंजर. शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल बस रस्त्याने जात असताना बसचा स्टेअरिंग रॉड तुटला, त्यामुळे गाडी रोडच्या बाजूच्या खड्ड्यामध्ये जाऊन पलटी झाली आहे. त्यामध्ये बसमधील 40 मुलं किरकोळ जखमी झाली आहेत, तर 4 मुलांना जास्त प्रमाणात मार लागलाय. शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल बसचा अपघात झालाय. कोरेगाव भीमा येथील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलची बस आपटी वडू ते
ग्लोरी स्कूल या रस्त्याने जात असताना बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळं गाडी सरळ रोडच्या बाजूच्या खड्ड्यामध्ये गेल्यामुळे बस पलटी झाली. त्यामध्ये बसमधील 40 मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांना ताबडतोब वडू येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तर 4 मुलांना जास्त प्रमाणात मार लागलाय. दरम्यान मुलांच्या पालकांनी रुग्णालयामध्ये आणि स्कूलमध्ये आपल्या पाल्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने सांगलीमध्ये आगळं वेगळं धकल स्टार्ट आंदोलन. पाथर्डीमधील भारनियमन बंद व्हावं आणि दारूबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करावी यासाठी पोलिसांना ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन. लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवरती वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. आणि शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये धमकी वजा फलक हटवून आपले हक्क सांगणारे फलक लावावे असे बाळासाहेब औटी यांचे जुन्नर तहसीलदारांना निवेदन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.